मुलांनो तुम्हाला मी काही आला सांगितलं बरोबर आहे तर काही तुमच्या जवळ तू सांगतोय तो पेरू किती पेन आहे दोन शाबास पेरू किती आहेत रे दोन आहे बरोबर ठीक आहे तुझ्या जवळ तुझा कोण दोन तुझ्या जवळ दोन तुझ्या जवळ दोन आणि प्रत्येकाने किती किती पेन आणले तुम्ही दोन दोन पेन बरोबर ना आता मला सांगा जरा मी तुमची पेन असेल दोन 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 शाबास आता एकूण किती पेन किती आहे पेन हे दोन आहे दोन आणि दोन चार बरोबर हे दोन पुन्हा ज्यात मिळवायचे किती आले हे दोन मिळवले हे दोन मिळवले किती पेन झाले आपण तो पाणी करूया रेडी घ्या तुम्ही सांगू घ्या किती आहे पेन दोन तू सांगतो दोन बरोबर आलं तुझे सांग किती आहे दोन शाबास आदर्श तुझे सांग दोन बरोबर आणि तुझे सांग रे दोन आणि मिळून किती होतात मग दहा होतात ना बरोबर आपले मिळून किती झाले आपण कोणती क्रिया केली रे ही क्रिया करताना आपल्याला भरपूर वेळ लागला की नाही बरोबर ना मग याच्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीनं पेनांची संख्या किती आहे एकूण किती पेन आहे हे कुठे काढणार आहोत तर बघूया बघा प्रत्येकाजवळ पेन किती आहेत कमी जास्त आहेत का नाही सगळ्यांच्याकडे कसे आहेत समान आहेत का म्हणजे किती किती पेन आहे दोन दोन पेन बरोबर तुम्ही किती जण आहात एकूण पाच जण मग आपण काय करणार आहोत लिहिले पाच आणि इथं पण उदाहरणामध्ये बघा दोन ची किती वेळा बेरीज झाली पाच वेळा म्हणजे तुमच्याकडे दोन 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 असे पाच वेळा आहे इथं म्हणली गेली का आणि मिळून पेन झाले दहा आणि मग इथं आपण इतर काय लिहिलं समान समान असणारे पेनांची संख्या आपण सुरुवात केली दोन बरोबर आणि किती जणांच्याकडे आहे पाच जणांच्याकडे आता मला सांगा इथून पेन इथं आपण लिहिणार आहोत किती एकूण पेन आहेत दहा जसं हे बेडजेच उदाहरण झालं तसं हे उदाहरण कशाचं आहे गुणाकारचं कशाचं आहे गुणाकार आलं तुझ्या किती पेन आहे पाच आहे बरोबर तुझ्या जवळ किती दाखवू घ्या दाखवू घ्या तर आपण पालसकडची पेन किती आहे पाच आणि आलं तुझ्याकडचे पेन किती आहे पाच आता मला सांगा मिळून पेन किती होतात तुमचे दोघांची मिळून नक्की होतात दहा बघा बघूया हा दोन दहा पाच आणि पाच दहा आता मला सांगा जसं आपण या उदाहरणामध्ये दोन पाच वेळा आलेले होते तसे इथं पाच किती वेळा आलेले दोन वेळा आले मग इथे आपण लिहिणार आहोत तसे पाच हा किती वेळा दोन वेळा म्हणून गुणिले दोन हे केल्यानंतर संख्या किती येणार आहे इथं आपलं उत्तर किती येणार आहे दहा बरोबर